आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके, लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। परभणी महानगरपालिका हद्दीतील चौकांसह प्रमुख रस्त्यांवर महापालिका प्रशासनानं ऑटो रिक्षा चालकांकरिता पार्किंग स्टँड अद्यापही निश्चित न केल्याच्या निषेधार्थ परभणीतल्या शिवसेना ऑटो रिक्षा व प्रवासी टॅक्सी संघटनेनं आज महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला। शिवसेना ऑटो रिक्षा व प्रवासी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात ऑटो रिक्षा चालकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाचा मार्ग जाणून सोडला। या मोर्चेकऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले, त्याद्वारे आपल्या समोरील समस्या मांडल्या। यावेळी मोठ्या संख्येनं ऑटो रिक्षा चालक सहभागी झाले होते। परभणी शहरातील वाढता वाहनांचा विस्तार पाहता शहरामध्ये वाहनांची संख्या भरमसाठ झालेली आहे, त्यात ऑटो रिक्षा उभे करायला पण कुठे थांबे नाही आहेत शहरामध्ये। आज आम्ही महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार साहेब यांच्याकडे शहरामध्ये ठिकठिकाणी ऑटो रिक्षा थांबे निर्माण करून द्यावेत यासाठी निवेदन घेऊन आलो। यामध्ये ग्रामीणची ऑटो रिक्षा संघटना पॅजो ऑटो रिक्षा जे की शहरातून ग्रामीण भागाला जोडले गेलेली आहे, ग्रामीणचे जी रहदारी आहे, जे लोक शहरात मोठ्या प्रमाणावर येतात त्यांना आणून सोडणाऱ्या ऑटो रिक्षावाल्यांनाही जागा नाही, त्यांचाही आजचा प्रश्न आहे। त्यानंतर शहरातून इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणारी टॅक्सी काळी पिवळी यांनाही जागेचा अभाव आहे, यांनाही कुठं थांबा नाही आहे। त्यानंतर परभणी शहरातील प्रवासी वाहतूक करणारे ऑटो रिक्षे यांचाही प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे। महापालिकेला आजच्या निवेदनातून आम्ही स्पष्ट या ठिकाणी इशारा देत आहोत, आज आम्हाला 15 दिवसाची वेळ दिलेली आहे। 15 दिवसात जर थांबे निर्मितीचं काम नाही झालं तर लोकशाही पद्धतीने आम्ही पुढील आंदोलन छेडू असं आमची भूमिका आहे। खास मान्सून धमाका सेल आहे त्या किमतीवर चक्क 20-50% सूट। पद्मावती साडी डेपो परभणीकरांसाठी मान्सून विशेष सेल, यामध्ये काठपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, शूटिंग, शर्टिंगवर तब्बल 20-50% सूट। 499 रुपयात 2 प्रिंटेड साड्या, 499 रुपयात 2 कॉटन साड्या, 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस। आजच भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। गंगाखेड रस्त्यावरील दुतर्फा वसाहतींमधील रस्त्यांच्या भयावह अवस्थेसह अन्य मूलभूत सोयी सुविधांच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज महापालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। गंगाखेड रस्त्यावरील शांतिनिकेतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, बाबर कॉलनी यासह अन्य वसाहतीतील रस्त्यांची भयावह अवस्था झाली आहे। पावसाळ्यात सर्वदूर चिखल साचलेलं पाणी निसरड्या रस्त्यामुळे ये जा करणं कठीण बनलंय, त्यातच गटाराचं पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। या भागातील नागरिकांनी यापूर्वी मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु महापालिकेने याकडे पाहिले नाही, त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 अंतर्गत या संतप्त नागरिकांनी आज महापालिकेत थेट आयुक्ताचं दालन गाठत आयुक्त पवार यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली। तसंच महापालिका प्रशासनानं मुरुम न अंथरल्यास व स्वच्छतेची कामं न केल्यास 13 ऑगस्ट पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिलाय। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं रस्त्याचं भूमिपूजन, उद्घाटन सोहळा, तसंच पानंद रस्त्याचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर गोकुळनाथ विद्यालयाच्या नवीन वर्गखोल्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा, 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे। याप्रसंगी संस्थाध्यक्ष अंबादास गरुड, अंगद गरुड, भाऊसाहेब गरुड, भानुदास दुबे, प्रसाद गरुड, विजय गरुड, पांडुरंग सावंत, बाळासाहेब डुकरे, संभाजी गरुड, नवनाथ साबळे, सर्जेराव गरुड, तुकाराम गरुड, बाबूराव दुबे, संभाजी लोखंडे, वसंत लांडगे आदींसह गावातील नागरिक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गोकुळनाथ विद्यालयाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर विविध नामपकलकांचं अनावरण देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री पांदन रस्ते योजनेचं
भूमिपूजन करण्यात आलं, तसंच नाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही वर्ग खोल्याचं लोकार्पण सोहळा आपण आयोजित केला होता. मातोश्री पांदन रस्ता योजना सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीच्या वेळेस या योजनेची निर्मिती करण्यात आली किंवा या योजनेला मान्यता देण्यात आली. उद्देश एवढाच होता की शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचला पाहिजे. आज जर तुम्ही पाहिला असेल की जवळपास दिवाळीनंतर लोकांना शेतात जावं लागत होतं आणि त्यांचा असलेलं सोयाबीन कपाशी हे काढून आणण्यासाठी 6-6 महिने लागत होते. अशा वेळेस शेतकऱ्यांचा माल आणण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्था व्हावी, दळणवळणाच्या व्यवस्था वाढाव्या यासाठी अशा प्रकारचे मातोश्री पांदन रस्ता योजनेतला मंजुरी देण्यात आली होती. आणि आमच्या पिंगळी या गावी आज जवळपास 12 किलोमीटर रस्त्याचं आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ 9 ते 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. मागील 3-4 दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसानं गुरुवारी पाथरी तालुक्यात सकाळच्या सुमारास हलक्या सरींनी हजेरी लावली व त्यानंतर दिवसभर ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. 4:00 दरम्यान हदगाव मंडळात 1 तास जोरदार पाऊस झाल्यानं या परिसरातील पिकांमध्ये पाणी साचलं. जुलै महिन्यात दमदारपणे पडलेल्या पावसानं मागील 3-4 दिवसापासून उघडीप दिली होती. 4 ऑगस्ट रोजी पहाटेपासून आकाशात ढग दाटून येत होते. सकाळच्या सुमारास तालुक्यातल्या अनेक भागात रिमझिम पाऊस पडला तर यानंतर दिवसभर ऊन सावल्याचा खेळ पाहायला मिळाला. सायंकाळी 4:00 सुमारास हदगाव बुद्रुक इथं तब्बल 1 तास जोरदार पाऊस झाल्यानं कापूस, सोयाबीन आदी पिकांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. परभणी शहरातील उघडा महादेव ते सुपर मार्केट परिसरातील पथदिवे आणि हायमास्टर हे भर दिवसा सुरू असल्याचं आज दिसून आलंय. या बाबीकडे महापालिका प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केलंय. त्याचबरोबर शहरातल्या विद्युत वाहिन्यांचं पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीचं काम देखील करण्यात आलेलं नाही. विद्युत तारेलगत असलेली झाडं तोडण्यात आलेली नाहीत. याबाबत महावितरण आणि महापालिकेनं अक्षम्य दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून आलंय. परभणी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांच्या ई पॉस मशीन व त्याबाबतच्या समस्या तसंच कार्डधारकांच्या खोट्या तक्रारी व ISO प्रणालीच्या समस्येबाबत आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना परभणी जिल्हा रास्तभाव दुकानदार व हॉकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात या दुकानदारांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. दुकानदारांना देण्यात आलेल्या ई पॉस मशीन ह्या 2G नेटवर्कच्या असून अद्ययावत अशा 4G नेटवर्कच्या मशीनी देण्यात याव्यात यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना नोकरी देणारे एकमेव तंत्रनिकेतन श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश पात्रता प्रथम वर्षासाठी 10वी पास व द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यास, CET ची आवश्यकता नाही. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, 100% जॉब प्लेसमेंट. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या भविष्याचा अचूक वेध घ्या. संपर्क क्रमांक 80 87 27 16 70. परभणी तालुक्यातल्या झरी इथं अरुंद पुलामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं हे निवेदन आज देण्यात आलंय. सदर पुलाचं काम संतगतीनं होत असून त्याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करावी, पूरग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रभाकर भडंगे, संतोष धोत्रे, हरिभाऊ गुहाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणी तालुक्यातल्या पिंपरी देशमुख ते श्रीमती रच सोनटके प्रशाला नवागड हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी सावता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा रस्ता अत्यंत खराब झालेला असल्यामुळे शाळेत येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचं निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनावर बालासाहेब ठोळे, कृष्णा कटारे, साहेबराव जाधव, धोंडीराम सातवणे, अंगद सोगे, गंगाधर यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज शहरातल्या राजगोपालचारी उद्यान व श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल, आयुक्त देवदास पवार,
तसंच बालविद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 800 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. महापालिकेच्या वतीनं शहरात वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे. राजगोपालचारी व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते आरेका पाम, पिस्टल पाम, बॉटल पाम, फॉक्स, अशोका, नागचाफा अशा 800 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, किरण फुटाणे, मनोज गगड, दशरथ राठोड, शिवाजी सरनाईक, आवेज हाशमी, पवन देशमुख, तेहरा आदींची उपस्थिती होती. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून परभणीतल्या पवार परिवारानं आपल्या परिवारातील प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या दिवशी चक्क रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक जाणीव निभावली आहे. बाबुराव कोंडीबा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी काल 3 ऑगस्ट रोजी परळी गेटजवळील ज्ञानेश्वरनगर इथं रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांना अभिवादन केलं. या उपक्रमाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं आहे. पाथरी तालुक्यातल्या पोहे टाकली इथं दादासाहेब टेंगसे यांच्या जिल्हा परिषद विकास निधीतून स्मशानभूमी संरक्षण भिंत 5 लक्ष, अंगणवाडी दुरुस्तीसाठी 1 लक्ष, DPTC मधून शाळा दुरुस्तीसाठी 2 लक्ष, राजमाता जिजाऊ योजनेअंतर्गत शाळा दुरुस्तीसाठी 8 लक्ष अशा विविध कामांचं उद्घाटन दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उत्तम गोंगे, श्यामराव गोंगे, गणेश गोंगे, अरुण बागल, बापूराव गोंगे, आबासाहेब गोंगे, अशोक शिंदे, लक्ष्मण उजगरे आदींची उपस्थिती होती. जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं आज दुपारी 3:30 सुमारास 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला. परिणामी कसबा व पेठ विभागाचा जवळपास 2 तास संपर्क तुटल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. जवळपास 1 तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी वाहू लागलं. तसंच गावातील काही रस्त्यांवरून सुमारे 1 ते 1.5 फूट पाणी वाहू लागल्यानं या रस्त्यांना छोट्या तळ्यांचं स्वरूप आलं होतं. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत चोरी करण्यात आलेल्या 8 दुचाकी परभणी शहरातील अनेक ठिकाणातून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं नाही, परंतु चोरीच्या 8 दुचाकी शहर वाहतूक शाखा पोलिसांनी पकडल्यामुळे दुचाकी चोरी करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहर वाहतूक शाखेच्या पथकानं July 2022 या महिन्यात शहरातल्या धार रोड, वांगी रोड, जिंतूर रोड, वसमत रोड परिसरात संशयास्पद आढळलेल्या गाड्यांच्या चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचं निष्पन्न झालं. या कारवाईत गेल्या 1 महिन्यात पोलिसांनी चोरीच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय आणि कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या विद्यमानं ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 3 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील बाभुळगाव इथं खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सरपंच गणेश दळवे, डॉक्टर वासुदेव नारखेडे, डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, डॉक्टर गजानन गडदे, डॉक्टर दत्ता बैनवा, डॉक्टर आनंद बडगुजर, डॉक्टर सुनीता पवार आदींची उपस्थिती होती. पाथरीच्या स्वर्गीय नितीन महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यासाठी बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर राम फुन्ने, डॉक्टर सुरेश शामाले, डॉक्टर आर एम जाधव, डॉक्टर जी जे मोरे, प्राध्यापक तुलसीदास काळे, प्राध्यापक डॉक्टर अर्चना बदने आदींची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालम तालुक्यातील मोजे पेठ पिंपळगाव चाटोरी व आजमाबाद इथं फळबाग लागवड कार्यक्रम जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सतीश मुंदळा यांच्या शेतात कार्यक्रम घेण्यात आला. तसंच पालम नगरपंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकारी गोयल यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. मौजे चाटोरी इथं जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते घनवन वृक्ष लागवड अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. तसंच मौजे पेठ पिंपळगाव इथं फळबाग लागवड करून खातेदार शेतकरी यांची यावेळी ई पीक पाहणी करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्फत फळबाग लागवडीसाठी विविध योजना सुरू केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामांसह इतर रस्त्याच्या भयावह अवस्थेकडे लक्ष वेधलं. श्रीमती खान यांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करण्याकरिता आमंत्रित केलं होतं. श्रीमती खान यांनी या महत्वपूर्ण भेटीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तसंच अन्य रस्त्यांच्या भीषण व्यवस्थेकडे गडकरी यांचं लक्ष वेधलं. परभणीतील नाट्यकलावंत मधुकर उमरीकर यांना एकपात्री श्यामची आई या प्रयोगाच्या माध्यमातून पालकांसह मुलांमधून मूल्य रचण्याचं काम केल्याबद्दल पुण्याच्या साहित्य सम्राट आचार्य आत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. आचार्य आत्रे स्मृती प्रतिष्ठानचे विनोद विद्यापीठ यांच्या वतीनं ॲडव्होकेट बाबूराव कानडे यांनी 3 ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट आचार्य आत्रे पुरस्कार मधुकर उमरीकर यांना एका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला आहे. त्याद्वारे श्यामची आई हा एकपात्री प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करून संस्कार मूल्य रुजवण्याचं कार्य केल्याबद्दल उमरीकर यांचं त्यांनी कौतुक केलं. आपल्या 1000 प्रयोगाच्या माध्यमातून 39 भूमिका साकारत पालकांसह मुलांपर्यंत
आपल्या एकपात्री श्यामची आई माध्यमातून मूल्य रोजण्याचं कार्य केलं असल्याचं देखील यावेळी नमूद करण्यात आलंय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.